जय हिंद मित्रांनो, अगदी या गीताप्रमाणे जे आहे आपल्या सर्वांना अतिशय आनंद देणारी एक बातमी आत्ताच्या घडीला येऊन ठेपलेली आहे. बरोबर ऐकलेलं आहे, या व्हिडिओच्या टायटल प्रमाणे पवित्र पोर्टलवर फायनली आजच्या तारखेला आज आत्ता जी आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ती जाहिरात आपल्याला कशा प्रकारे पाहायची आहे, किती जागांची जाहिरात आहे वगैरे वगैरे, आणि ही जाहिरात कशा प्रकारे डाउनलोड करायची त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो. परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. मित्रांनो, अत्यंत जास्त आनंदाची ही बातमी असल्या कारणाने या व्हिडिओला सर्वात पहिल्यांदा लाईक करा, आणि आपले इतर जे मित्रमैत्रिणी आहेत जे की शिक्षक भरतीची प्रतीक्षा करत आहेत त्या सर्वांपर्यंत या व्हिडिओला शेअर करायला देखील विसरू नका, जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला प्रिफरन्सेस जनरेट करायचे, असाईन करायचे आणि लॉक करून द्यायचे आहे. चला आता वेळ वाया न घालवता जाऊया आपण आनंदाच्या बातमीकडे. बघा मित्रांनो, आपण आलेलो आहेत पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटला. या ऑफिशियल वेबसाईटला आल्याच्या नंतर आपल्याला दोन टॅब दिसत आहेत, पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2017 आणि पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2021. आपली जी भरती आहे सध्याची, ज्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ती भरती आहे पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022. त्यावर आपण क्लिक केलेलं आहे. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं इंटरफेस या ठिकाणी येणार आहे. सध्याच्या घडीला आपल्याला या ठिकाणी न्यूज बुलेटिन, गाईडलाईन्स या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत. आता पण जर का या ठिकाणी बघितलं की न्यूज बुलेटिनमध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय देण्यात आलेलं आहे, तर नवीन न्यूज बुलेटिन सध्या तरी आपल्या समोर कोणतीही देण्यात आलेली नाही. परंतु मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघण्याचा प्रयत्न केला की जाहिरात कुठे आहे, जाहिरात कशा प्रकारे डाउनलोड करायची आहे, तर ती जाहिरात मात्र आपल्याला पवित्र पोर्टलला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. सध्याच्या घडीला अजून आता ही मी लेटेस्ट जी न्यूज तुम्हाला देतो आहे ती लेटेस्ट न्यूज देईपर्यंत अभियोग्यता धारकांसाठी सूचना आलेली नाही, परंतु जाहिरात निश्चितपणाने आलेली आहे. या ठिकाणी आपण गेल्याच्या नंतर इथे डाउनलोडवर आपण जर गेलो तर डाउनलोडवर गेल्याच्या नंतर आपल्याला दोन या ठिकाणी जाहिराती दिसत आहे, अप्रूव ऍडव्हर्टाइजमेंट फेज 1 विथ इंटरव्ह्यू आणि अप्रूव ऍडव्हर्टाइजमेंट फेज 1 विदाउट इंटरव्ह्यू. आपल्याला या ठिकाणापासून जी आहे ही जी जाहिरात आहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे, आणि आपल्याला बघायचं आहे की आपल्याकरिता कोणत्या कोणत्या जाहिराती या ठिकाणी अवेलेबल आहेत. सध्या आपण फक्त जाहिराती बघणार आहोत. लॉग इन वगैरे कसं करायचं आहे ते मी वेगळ्या एका व्हिडिओच्या माध्यमातून डेमोच्या स्वरूपामध्ये तुमच्या समोर सादर करणारच आहे ज्यावेळेस ऑफिशियली नोटिफिकेशन येईल. सध्या आपल्याला जे आहे शासनाच्या वतीने, प्रशासनाच्या वतीने म्हणा किंवा आयुक्त ऑफिसच्या वतीने या ठिकाणी जे आहे जाहिराती देण्यात आलेल्या आहेत, आणि इथे एक नोटिफिकेशन देखील तुमच्या समोर रन होताना दिसत आहे. आता या नोटिफिकेशनमध्ये जी गोष्ट सांगण्यात आली आहे ती अगोदर बघूया, त्यानंतर मी तुम्हाला जाहिराती या ठिकाणी दाखवतो आहे की जाहिरातीमध्ये नेमक्या किती जागा या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत. बघा इथे तुम्हाला एक नोटिस किंवा पॉपअप या ठिकाणी रन होताना दिसतोय, त्यामध्ये सांगितलंय की पवित्र पोर्टलवर सर्व व्यवस्थापनांच्या आरक्षण निहाय व विषय निहाय रिक्त पदांच्या जाहिराती दिनांक 5 फेब्रुवारी 2024 पासून होम पेज वरील डाउनलोड या टॅब खाली माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजे अजूनही लॉग इन उपलब्ध झालेलं नाही, ज्यावेळेस ऑफिशियली नोटिफिकेशन येईल त्यावेळेस आपल्याकरिता ते उपलब्ध होणार आहे. आपण जर का या ठिकाणी बघितलं की जाहिराती, तर हे बघा आपण जाहिराती डाउनलोड केलेल्या आहे, या संपूर्ण जाहिराती झिप फाईलमध्ये आहे. आता तुम्हाला इथून ते हे लक्षात येणार नाही, बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये या सगळ्या गोष्टी डाउनलोड होणार नाहीत आणि डाउनलोड झालं तरी शो होणार नाही. तर त्या सर्वांसाठी आपण आपलं जे टेलिग्रामचं चॅनल आहे, टेलिग्रामच्या चॅनलला सर्व जाहिराती दिलेल्या आहेत. प्रत्येक जाहिरात मी आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला देतो आहे जेणेकरून आपल्या अभियोग्यता धारकांना सहज सोपं जावं. ही जी जाहिरात आहे तुम्हाला या आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला पाहायला मिळणार आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी जा, आपले टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा आणि संपूर्ण ज्या जाहिराती आहेत त्या निश्चितपणाने अभ्यासा, जेणेकरून याचा अभ्यास आपल्याला व्यवस्थित करायचा आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, आपल्या कॅटेगरीसाठी किती आहेत, आणि तुमचं तुम्हाला डिसाईड देखील करता येणार आहे की तुम्हाला एक्झॅक्टली कोणत्या ठिकाणी प्रिफरन्सेस द्यायचा आहे आणि प्रिफरन्सेसचा त्याचा नंबर देखील कोणता द्यायचा आहे.
त्यामुळे इथे सगळ्या जाहिराती तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येत आहे. बघा आता ही पहिली जाहिरात तुम्हाला दाखवतो आहे की जसं तुम्हाला दिसत आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी नंदुरबार, नंदुरबारच्या प्राथमिक शाळेची ही जाहिरात आहे, प्राथमिक विभागाची जिल्हा परिषदेची. हे बघा नंदुरबारची जी जाहिरात आहे ती 16 जागांसाठी दिसते आहे आणि मराठी माध्यमाची जागा आहे 1 ते 5 ठीक आहे. त्यानंतरचं जर आपण बघितलं की दुसरी जाहिरात, तरी बघा ही उर्दू माध्यमाची जाहिरात तुम्हाला दिसते आहे नंदुरबारचीच ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला एक एक करून सगळ्या PDF या ठिकाणी डाउनलोड करायच्या आहेत. उर्दू माध्यमाची नंदुरबारच्या या ठिकाणी 10 जागा दिसत आहे 1 ते 5 वर्गाच्याच आहे ठीक आहे. त्यानंतर जर का आपण बघितलं या ठिकाणी जर पुढची जर बघितली तर गुजराती माध्यम आहे. त्यानंतर पुन्हा आपण जर बघितलं की नंदुरबारची प्रायमरीचीच जाहिरात आहे, परंतु ही जाहिरात आपल्याला या ठिकाणी 5 जागांची दिसत आहे. अशा या सगळ्या जागा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पुन्हा एकदा आपल्याला उर्दू माध्यमाची जागा या ठिकाणी NP शहादा यांची दिसते आहे. ही उर्दू माध्यमाची जागा आहे, 5 जागा या ठिकाणी दाखवल्या जातात 1 ते 5 या वर्गासाठी. आता असं करत करत आपल्याला काय करावं लागणार आहे की संपूर्ण जाहिराती या ठिकाणी चेकआउट करून घ्याव्या लागतील. हिंदी माध्यमाची देखील जाहिरात तुम्हाला या ठिकाणी दिसते आहे. हे बघा जळगाव नगरपालिका, एक मिनिट, ही जळगाव नगरपालिकेची जी आहे प्रायमरीची जाहिरात आपल्याला या ठिकाणी 2 जागांकरिता दिसते आहे. याचं माध्यम जर तुम्ही बघितलं तर माध्यम तुम्हाला दिसत आहे हिंदी. म्हणजे सर्व माध्यमाच्या जाहिराती या ठिकाणी आलेल्या आहेत. मी काय करतो की तुम्हाला आपलं जे टेलिग्रामचं चॅनल आहे त्या टेलिग्रामच्या चॅनलवर सर्व ज्या जाहिराती असतील त्या सर्व जाहिराती या एका PDF मध्ये देण्यासाठी प्रयत्न करतो, जेणेकरून तुमच्यासाठी जे आहे एक सोपं काम या ठिकाणी होऊन जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलशी कनेक्टेड राहा. सगळ्या गोष्टी, हे तर झालं विदाऊट इंटरव्ह्यूचं. तुम्हाला जे आहे ही जी PDF दिसते आहे तर ही PDF तुम्हाला या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यू करिता देखील अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. हे बघा इंग्लिश माध्यमाची देखील जाहिरात आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. एक जाहिरात तुम्हाला या ठिकाणी दाखवतो जी की इंग्लिश माध्यमाची आपल्याला पाहायला मिळते. MNP मुंबई, म्हणजे MNP मुंबईची ही जाहिरात आहे आणि ही जाहिरात आहे 698 जागांकरिता. 698 जागांपैकी 1 ते 5 इंग्लिश माध्यमाच्या जागा 361, त्यानंतर जे आहे 6वी ते 8वीच्या जागा इंग्लिश विषयाच्या 68, त्यानंतर 6 ते 8 सोशल सायन्स इंग्लिश माध्यमाच्या जागा 52, त्यानंतर मॅथ सायन्सच्या इंग्लिश माध्यमाच्या जागा 217. अशा एकूण 698 जागा या केवळ इंग्लिश माध्यमाच्या MNP मुंबई प्रायमरीला गेलेल्या आहे. अशी या प्रत्येक मीडियमची प्रत्येक माध्यमाची जाहिरात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तुम्हाला ही संपूर्ण जाहिरात डाउनलोड करायची आहे, ती डाउनलोड तुम्हाला वाटल्यास इथे करा, किंवा इकडे जर का तुम्हाला अवघड जात असेल, या ठिकाणी अवघड झालं तुम्हाला जर का डाउनलोड झाली नाही, तर निश्चितपणाने आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला मी ती उपलब्ध करून दिलेली आहे, किंवा या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये पिन करून देखील मी आपल्या टेलिग्रामची लिंक देतो आहे. सर्वांना जाहिरातीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. एकूण जाहिराती किती आहेत ते अजूनही आकडा मला कळू शकलेला नाही, कारण सर्व जाहिराती एका पानावर घ्यावं लागेल, त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. त्यानंतर मी लगेच तुमच्या समोर जे आहे दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून येतो आहे. सध्या लॉग इन अवेलेबल नाही, फक्त जाहिराती अनालिसिस करून देण्याकरिता तुमच्याकरिता अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहे. सर्वांना जाहिराती पाहण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या व्हिडिओला एकदा लाईक करा आणि सर्व अभियोग्यता धारकांपर्यंत हा व्हिडिओ निश्चितपणाने फॉरवर्ड करा, जेणेकरून कुणाच्याही मनामध्ये आता शंका राहता कामा नये की खऱ्याच अर्थाने पवित्र पोर्टल सुरू झालेलं आहे किंवा सुरू झालेलं नाही. तर पवित्र पोर्टल आता सुरू झालेला आहे. सर्वांना जाहिरातीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.